नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना या शेतकऱ्यांना मिळणार नियमित व दोन लाखावर कर्जमाफीचा लाभ तर मित्रांनो तर मित्रांनो कोणते शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार रा आहे व कोणत्या शेतकऱ्यांना हे कर्जमाफी मिळणार आहे व जी काही अपडेट असेल कोणाला मिळणार नाही किंवा मिळणार आहे आपण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकोन नक्की दाबा जास्तीत जास्त शेअर करा तर शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी देताना केवळ पीक कर्ज हा निकष लावणाऱ्या ठाकरे सरकारने दोन लाखावरील कर्जदार आणि नियमित कर्ज फेर करणाऱ्या खातेदाराची माहिती माग मागविताना अन्य शेती कर्ज बघून पुन्हा केवळ पीक संबंधीच्या माहितीला प्राधान्य दिले आहे यामुळे ठाकरे सरकारची कर्जमाफी केवळ पीक कर्ज पुरतीच मर्यादित आहे की काय अशी जास्ती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पाऊस उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा नग्ने भाव यासारख्या कारणामुळे काही वर्ष राज्यातील शेतधंदा आठ बट्ट्याचा झाला आहे परिणामी कर्ज फेड अशक्य होऊन शेतकरी कर्जबाजारी झाले अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी पुढे आल्याने मागच्या सरकारने सर्व प्रकारची शेती कर्ज माफ केली परंतु दीड लाखाची कमाल मर्यादा घातलेल्या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यामध्ये असंतोष निर्माण झाला या या पार्श्वभूमीवर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने गेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफीचे दिलेले आश्वासन आणि त्यानंतर हे तिन्ही पक्ष एकत्रितरित्या सत्तेत येण्याने शेतकऱ्यांची आशा पल्लवीत झाली होती परंतु गेल्या महिन्यात ठाकरे सरकारने अन्य शेती कर्ज तर कर्जमाफीचे दिलेले आश्वासन आणि त्यानंतर हे तिन्ही पक्ष एकत्रित सत्तेत येण्याने शेतकऱ्याची आशा पल्लवित झाली परंतु गेल्या महिन्यात ठाकरे सरकारने अशी शेती कर्ज वगळून केवळ पीक कर्ज आणि त्यातही दोन लाखाची मर्यादा टाकून कर्जमाफी जाहीर जाहीर केल्याची टीका होऊ नये लागल्यानंतर दोन लाखावर कर्ज आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याबाबत निर्णय घेण्यासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली असून लवकरच चांगला निर्णय घेण्यात येईल अशी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याबाबत उपसमिती स्थापन करण्यात आली असून लवकरच चांगला निर्णय घेण्यात जाईल अशी माहिती सत्ताधाऱ्याकडून दिली गेली या निर्णयाकडे नजरा लागलेल्या असताना तर मित्रांनो एक एप्रिल दो एक दो ले ले दो ले ले, दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणावीस या कालावधीत घेतलेल्या आणि तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी थकीत असलेले दोन लाखावरील पीक कर्ज तसेच यात काळात नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याची माहिती या पत्राद्वारे मागवण्यात आली आहे पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीत घेतलेले आणि तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी थकीत असलेले दोन लाखावरील पीक कर्ज तसेच याच काळात नियमित पीक कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती या पत्राद्वारे मागवण्यात येत आहे शेतकऱ्यांना पीक कर्जाबरोबर जलवाहिनी विहीर जमीन सपाटीकरण हरितगृह शेडनेट अशा कारणासाठी बँकेकडून मध्यम किंवा दीर्घ मुदतीत शेती कर्ज घ्यावे लागत असते मात्र दोन लाखाच्या कर्जमाफीत अशा प्रकारच्या मुदतीचे अशा शेती कर्ज वगळून फक्त पीक कर्जाचा समावेश केला गेला आता दोन लाखावरील थकबाकीदारांची माहिती मागवताना पुन्हा पीक कर्जाचा अंतर्भाव केला गेल्याचे दिसून आल्याने सरकार पुन्हा तोंडाला पाणी पुसणार की काय अशी जास्ती अन्य प्रकारच्या शेती कर्ज बसली आहे गव्हाई उद्धव ठाकरे यांनी दिली होती अजित पवार यांनी देखील तीन महिन्यात सातबारा कोरा करण्याचे ठोस आश्वासन निवडणुकी दिले होते पण आता मर्यादित स्वरूपातील आणि तीही फक्त पीक कर्जाची माफी करण्यात येत असेल तर तर मित्रांनो तीन महिन्यात सात बारा कोरा करणे ठोच जो निवडणुकीत दिले होते पण आता मर्यादित स्वरूपातील आणि तिने फक्त पीक कर्जाची माफी करण्यात येत असेल तर शेतकऱ्यांची ती घोर थट्टाट थडेल अम्मुदा निकम शेतकरी दाभाडी मालेगाव तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा बेलायकून नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र